आणि तिळाच्या भाकरी कशा होत्या त्या पण सांगा. जे पातळ होत्या की जाड होत्या, पण पातळच आहे आमच्या भाकरी. आणि व्हिडिओला मग काय बरं, दुसऱ्याच्या मनावर असतं ना ते सांगणार का. हा नाही पात्र. हॅलो फ्रेंड्स, मी आहे जया. मी आहे मानसी. तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या न्यू व्लॉग मध्ये. फ्रेंड्स, तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आहे भोगी. भोगी म्हटल्यानंतर मिक्स भाजी आणि मस्तपैकी तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी. कोणी कोणी ज्वारीच्या पण करतात, पण खरं तर मान बाजरीचा असतो, त्यामुळे बाजरीच्या भाकरी. आणि ती भाजी तर एवढी टेस्टी होती ना, खूप छान. मिक्स भाजी म्हटल्यावर कोणाला आवडत, सर्वांनाच आवडते. आणि प्लस आपण दरवेळेस जशी करतो त्यावेळेस पेक्षा ह्यावेळेसची चव ही खूप टेस्ट असते. म्हणजे भोगीच्या दिवशी आपण भाजी करतो ना, ती टेस्ट खूप भारी असते. आपण दरवेळेस करतोच मिक्स भाजी, पण आजची जी खाण्यात मजा आहे ना ती खूप वेगळी असते. त्यातल्या त्यात मस्त तीळ लावलेल्या भाकरी सुद्धा. आणि तिळाचा खूप मान असतो. आज तर इतका असतो, आजपासून सकाळी उठल्यापासून चहा करणार, त्याच्यामध्ये तीळ. आम्ही तर चहा घेत नाही, त्यामुळे पण आंघोळ करणार, त्यामध्ये तीळ. परत स्त्रियांनी तर उठणं करून लावायला पाहिजे अंगाला. तिळचा तिळचा खूप मान असतो. पोळ्या जरी केल्या तर तुम्ही पोळ्यानं सुद्धा तीळ लावा. कोणाकोणाला भाकरी नाही आवडत ना, तर तिळीचा खूप मान आहे. आम्ही सुद्धा आंघोळ करताना त्यामध्ये तीळ टाकले. परत देवांना सुद्धा आंघोळ घालताना त्यामध्ये तीळ. चहा मस्त खूप छान चहामध्ये पण तीळ टाक. खूप जण नाश्ता फिरणार तर त्याच्यात तरी थोडे टाकायचे तीळ. तिळचा इतका मान आहे ना, खूप मान आहे. आणि लाडू सुद्धा आम्ही बनवणार आहे. तिळेचे लाडू मागच्या वेळेस आपण हे पण केले होते ना, ते पापड. चकत्या लांबला भारी झाला, खूप छान गुळ. आणि तीळ पापडी असते ना, गोळ पापडी. हा, तिळाची पापडी खूप छान झाली होती आमची. ती पण तीळ पापडी. आणि सण, हा सण म्हटला तर उत्साह वाटतात. सकाळपासून असं मस्त दिवाळी सारखं असं वाटतं. बापरे किती भारी. तरी पण आमच्या मागे खूप गाई आहे. आणि आम्ही तरी पण खूप लवकर उठलं. आता पटकन पहिली भाजी करणार आहे, भाकरी करणार आहे. मस्त पहिली देवाला निवेद दाखवणार आहे. आणि माझ्या माहेरीकडे तर अशी पद्धत आहे, म्हणजे माझ्या आईकडे प्लस माझ्या ताईकडे पण, जी माझी 2 नंबरची ताई आहे ना, तिच्याकडे पण अशी पद्धत आहे का, भाकरी वाटतात. सुवासिनींना भाकरी देतात, बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी. आणि आपलं पिवळी खिचडी असते ना, आमच्या इकडे देतात सुवासिन म्हणून. ते वाण असतं भाकरीचं सुद्धा, ते देतात. म्हणजे त्याला जास्त महत्व असतं म्हणे. कारण की मानसीला पण माहिती ना, मागच्या वेळेस मला ताईने दिलं होतं आणि मी ताईला दिलं होतं. आम्ही एकूण महिला देतो घरी सिटी मध्ये. कसं, हा कुणाला आवडतं कुणाला आवडत नाही, त्यामुळे मी आणि मानसी एकूण महिला देतो. आम्ही दोघीचे एक एक सुवासिन आणि देवाला निवेदन देते. आमच्या इकडे तर खूप पद्धत आहे माहितीये का, खूप घरी वाटतात. आपल्या आपल्या समाजात जास्त ना, त्यांच्या त्यांच्या घरी वाटायची त्या भाकरी. आणि परत त्या बायका आपल्याला देणार आहे. खूप भारी वाटतं माहितीये का. माझी आई सुद्धा करायची आणि माझी ताई पण अजून करते. ताई तर करते, त्यांच्याकडे पद्धत आहे. तिच्याकडे तर इतकं वाटावं लागतात, बापरे त्यांना तर खूप घरी जाऊन वाटावं लागतं. ताई मला म्हणे त्या दिवशी मला 50 एक भाकरी तर नक्की करावं लागतात म्हणे. करच लागतात, भाकरी करावं लागतात. आणि माझी छोटी बहिणी निकिता तिच्याकडे सुद्धा वाटतात. ती म्हटली ना आमच्या घरी पण खूप येतात म्हणे. बाईकडे सिटीने जास्त पद्धत नाही, तिकडे आहे खूप. आमच्या भागाकडे आहे पद्धत, तर खूप जण वाटतं माहितीये का. तीळ लावलेल्या भाकरी आणि भाजी, ते एक वाण असतं. आणि सुवासिनला द्यावं तर हे दिलं जातं. तर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत मिक्स भाजी आम्ही कशी बनवतो आणि भोगी कशी साजरी करतो. कोणी कोणी संध्याकाळी ते विडे असतात ना, पानविडे, ते सुद्धा देतात. हा, ते विडे पण उचलायला जावं लागतं ना. करतात खूप जण, करतात प्रत्येकाची रीत आहे खूप सारे. आणि ते आपण मानलंच पाहिजे, तर त्यानुसारच आपण केलं पाहिजे, परंपरा चालवली पाहिजे. ते आहेच. तर चला मग आता आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही कशी भाजी बनवतोय. तर चला आता आम्ही जातो किचन मध्ये मस्त पैकी दोघी. आणि मिक्स भाजीसाठी लागणारे साहित्य तर आम्ही काढून ठेवलेलं आहे. बघा, हे वटाणे, हे सॉरी हरभरा आहे, हे पेरू आहे, हे शेंगा आहे, बोर, फ्लावर, कोबी, गाजर, वालचे शेंग, वटाणा, शेवगा शेंग, प्लस कांदा, शेंगदाणे, सिमला, तीळ आणि मेथी. मेथीचा पण खूप मान आहे. त्यानंतर टोमॅटो, खरं तर महत्व गाजर, बोर, पेरू, हरभरा, वटाणे आणि वाल. कुठे गेला ऊस? पण ठेवलं होतं ना छोट. आम्ही ऊस सुद्धा टाकते, छोट ऊस सुद्धा टाकायचं असतो. त्यानंतर हे वांगे, बघा हे वांगे थोड्या फोडी करून घेतल्या. एकत्र ठेवलं कारण की काळं पडतं ना त्यामुळे. आणि यामध्ये लसूण आणि आल्याची पेस्ट काढून ठेवलेली मी मस्त पैकी. आता करतोय मस्त भाजी. आणि तिकडे गरम गरम भात लावलेला आहे. खिचडी लावलेली आहे, खिचडी, मुग डाळीची खिचडी पण असते नैवेद्याला. भाकरी, खिचडी आणि भाजी, मिक्स भाजी. तर चला आता आम्ही करतोय भाजी. आणि ठेवलेली तापवायला. बघा मोठी कढाई ठेवली आज आम्ही. आमची तर खूप आवडती भाजी, खूप छान लागते.
आणि पातळ भाजी भाकरी म्हटल्यावर खूपच छान लागते. पोळीपेक्षा भाकरी छान लागते. कांदा टोमॅटो तर बारीक चिरून घेतलेले, काय आलेलंच नाही पेस्ट. आणि यामध्ये ताईनी कांदा पण टाकलेला आहे. आता मस्तपैकी हे थोडं लालसर आणि गोल्डन कलर येऊसर परतून घ्यायचं. यावेळेस ह्या भाजीला पेस्ट वगैरे नाही टाकत, कारण की घट्ट याच्यामुळेच होती नाही, कूट आणि तिळामुळे. तिळाचा कूट टाकायचा आणि मी तीळ सुद्धा घेतलेली. बघितलं इतकी भारी लागते नाही भाजी खायला, पण त्याच्यासोबत पोळी बिलकुल छान लागत नाही. पण ज्याला जमत नाही ते खाऊ शकतं. अरे या भाजी मी सगळे घेणार आहे स्वच्छ. तू बघा पाणी पण घेतलेलं इथं पातेल्यामध्ये पतेला. तर आता ताई मस्त तिथे धुवून घेतील भाज्या. आणि त्यानंतर टोमॅटो सुद्धा टाकून परतून घेतलंय मस्त पैकी. बघा कसं तेल सुटलंय. अरे सगळ्या भाज्या या एकत्र करून धुवून घ्यायच्या. ताई धुताय बरं का भाज्या? मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या, रोज धुवून घ्यायच्या भाज्या. आम्ही तर लागल तसंच धुवून घेतो, धुवून कधीच ठेवत नाही फ्रीज मध्ये. कोथिंबीर सुद्धा आम्ही पहिले पहिले धुवून ठेवायचो, नंतर पहिले म्हणजे धुवायचो वाळवायचो त्यानंतर ठेवायचो, पण खूप कुठं नाही तसे. त्यामुळे जेव्हा लागल तेव्हाच धुवून घ्यायची मस्त पीठ टाकून दिली. हो आणि काही तीळ पण टाकून दिली भाजी. भाज्या सुद्धा धुतलेली, वांगे बटाटे तर हे इकडे बघा भाज्या सुद्धा टाकून दिल्या सगळ्या. जेवढ्या भाज्या असेल पालेभाज्या त्या सगळ्या टाकून द्यायच्या. बोर बघा ना आपण वाळलेले बोर कधी खातो का? आपण भाजीत टाकल्यावर खूप चविष्ट लागते भाजी. छोटे छोटे बोरच छान लागतात ताई खायला. आंबट आंबट खूप छान लागतात. ऍपल बोर आमच्या इथे जास्त आवडतात, पण आम्हाला दोघींनाच आंबट बोर आवडतात छोटे छोटे. आणि थोडी मस्त पैकी भाजीला पण माफ आलेली आहे बघा, छान दिसते भाजी. रायडा मस्त पैकी पडतो पडतो घ्यायचं. आता मी याच्यामध्ये लाल तिखट मसाले मिक्स केले, लाल तिखट आणि आपला आंबाली मसाला आहे तो मिक्स केलेला आहे. आता मी टाकून देते. इतकी भारी टेस्ट लागेल ना भाजीची. आंबाली मसाला कोथिंबीर मसाला म्हटल्यावर टेस्ट छान दे भाजी. मीठ राहिला तर मीठ पण टाकून देते. मीठ हिंग आम्हाला हिंग तर खूप आवडतो. मला तर खूप आवडायचं पहिले वरणामध्ये खूप टाकायचं मी हिंग. आणि तिकडे पाणी सुद्धा गरम करायचं. भाजीला थंड पाणी कधीच टाकायचं नाही, गरम वाफ येत असेल तर गरम करून टाकायचं. थंड पाण्याने थोडी चव छान येते, गरम पाण्याने छान येते. गरम पाणी छान येते. अरे छान शिजू द्यायचं. हो मग त्यानंतर हे कुठं ते टाकायचं ना शिजल्यावर. टाकून दे ताई बघा किती छान दिसते भाजी. छान दिसतंय का नाही तुम्ही पण नक्कीच सांगा आमची भाजी कशी छान. आता मी झाकण ठेवते आणि शिजू देते, त्यानंतर तुम्ही भाजी. आणि आमची भाजी पण इकडे चालू आहे, शिजली नाही अजून, वेळ लागेल शिजायला, कारण की थोडीशी वाफ दिली होती. त्यानंतर ताई इकडे भाकरी पण करत आहेत आणि ताई मस्त छोट्या छोट्या भाकरी करणार आहे. आज तीळ टाकून भाकरीला खूप चुरा लागते, खूप ताकद लागते. नाही लागत एवढी, मला लावा लागते, मला लावा लागते ताकद. माणशी लावा लागते, आम्हाला लावायची गरज नाही कारण की आम्ही आहे. आणि आता मस्त पैकी गरम गरम भाकरी भाजी देवाला नैवेद्य दाखवू, त्यानंतर मुलांना खाऊ घालू, नंतर आम्ही जेवू. नाही तर आमच्यासोबतच मुलांना जेवू घालू. कधी कधी आम्ही तसंच करतो, उशीर झालाच मग त्यांना पण आमच्यासोबतच जेवू घालतो, पण खूप गडबड होऊन जाते. आपल्याला जेवता येत नाही, त्यांना जेवता येत नाही. बघा ताई भाकर पण टाकतायत आणि यावर थोडीशी तीळ पण टाकली वरतून. जेव्हा म्हणजे उन्हा ठेवला त्यावरच तीळ टाकली होती ताई. माझं लक्षच ना तुम्ही गप्पा मारत होती. मस्त पैकी छोटी बघा किती पातळ भाकर झालेली. आणि एकाच साईडनी तीळ लावायची, दोन्हीकडून नाही लावायची. ती तवा पण तापलेला आहे. कोणी कोणी लावत ज्यांना आवडते तीळ आम जास्त. आता टाकणार आहे मस्त. खूप पातळ झाली, पातळच छान लागते.
इकडून पण लावता का पान टाकायच्या अगोदर? कोणी कोणी पाण्यात पण टाकून देते, पण ती सगळी बुडा जाऊन बस पाण्यात टाकलं. हे बघा ताईनी पण टाकली इकडून ती. आता मस्त पैकी भाकर शेकणं ताई. शेकवाल निवेद दाखवून घे. हो शेकल्यानंतर मग वेपाल निवेद दाखवून घे. तोपर्यंत मी नैवेद्याचं ताट काढून ठेवते. आणि बघा भाकर कशी फुगलेली आहे मस्त पैकी. आणि तीळ पण किती छान दिसत आहेत भाकरीवर. ताईची दुसरी तयार पण झाली खाली बघा. मस्त पैकी नैवेद्य दाखवणार आहे आता मी देवाला. तोपर्यंत काढून ठेवते. झालं ना भाकर आता? चला आता मी नैवेद्य काढते. आणि बघा मी नैवेद्याचं ताट सुद्धा काढलंय. ही बघा ही आसट खिचडी केली आहे, त्याच्यावर तूप साखर आणि दूध टाकलंय. त्यानंतर भाजी भाकरी मीठ आणि लिंबू. गोड काही नव्हतं त्यामुळे आम्ही साखर आणि दूध टाकून दिले. आता भाकरी झाले का आम्हाला जेवण पण करायचं आहे. आणि आता मी देवाला नैवेद्य दाखवते, त्यानंतर ताईच्या भाकरी पण होतील. मग ताई मला भाकरी देतील आणि मी ताईला भाकर देईल. आणि तो जो नैवेद्य ते म्हणजे जे दिलेली आहे भाकरी तीच आम्ही दोघी मिळून खाऊन घेणार आहे. जी मी ताईला दिली ताई ते खाणार, आणि त्यानंतर मला जी दिली ती मी खाणार. आणि मस्तपैकी असं आम्ही आजचं मस्तपैकी भाजी आणि भाकरी बनवली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि आमची जी मिक्स भाजी होती ती सुद्धा आणि तिळाच्या भाकरी कशा होत्या त्या पण सांगा. जे पातळ होत्या की जाड होत्या, पण पातळच आहे आमच्या भाकरी. आणि व्हिडिओला मग काय बरं दुसऱ्याच्या मनावर असत ना ते सांगणार. का हा नाही पात्र नाही सांगा कमेंट करून कसं होतं असं आमची भाजी भाकर छान होती बघा. यांनीच सांगितली कमेंट करून. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच इंस्टाग्राम प्रोफाईलला फॉलो करा. लिंक तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. भेटू मग न्यू व्लॉग मध्ये फ्रेंड्स. तोपर्यंत बाय बाय.